तर मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याण येथे समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी कल्याण येथील नामांकित कॉलेजमधील एका प्राध्यापकासह क्लार्कला अटक केली आहे। कल्याण येथील एका नामांकित कॉलेजमधील प्राध्यापक व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील एका क्लार्कने अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे। राजेश थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्राध्यापकाचं नाव असून तो कल्याण येथील मोहनदर सिंग काबुल सिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे। तर दुसरा आरोपी महेंद्र डांबरे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात क्लार्क म्हणून कार्यरत आहे। कल्याण येथे राहणाऱ्या एका तरुणाला या दोघांनी सरकारी नोकरीचा आमिष दाखवून त्याच्याकडून 6 लाख रुपये घेतले। मात्र यानंतर संबंधित तरुणाला उडवाउडीची उत्तरं दिल्यानं या तरुणाने पोलिसात धाव घेतली। यानंतर पोलिसांकडून थोरात व डांबरे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। सारे शिकूया पुढे जाऊया हे ब्रीदवाक्य घेऊन सर्व शिक्षा अभियान सर्वत्र राबवले जात आहे। या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात। मात्र अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सिंधुदुर्ग येथील अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शालेय शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 4 महिन्याचा कालावधी उलटल्याने अनेक शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षेपर्यंतचा अभ्यासक्रम देखील शिकवून झाला आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक विद्यामंदिर येथील 5वी ते 8वीच्या 859 विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नाहीत। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचे शासनाचे आदेश आहेत। मात्र असे असताना देखील पुस्तकेच नसल्याने अभ्यास कसा करावा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे। 3 वेळा शिक्षण विभागाकडे पुस्तकांची मागणी करूनही उपलब्ध करण्यात आलेली नाही अशी माहिती कासार्डे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आली आहे। एकंदर शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार समोर आल्याने इतर ठिकाणच्या परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी। आम्ही वारंवार मागणी केलेली आहे। पहिली जी आम्ही मागणी आहे ही 20 जूनला केली होती। त्यानंतर आम्ही दुसरं एक स्मरणपत्र गटशिक्षणाने पाठवलं 11/7 पाठवलेलं आहे आणि तिसरं पत्र मी स्वतः 23/8 घेऊन गटशिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो होतो। त्यांना मी वस्तुस्थिती कथन केली आणि त्याने मला सांगितलं की मी जिल्हा परिषदकडे पाठवून देतो, परंतु अद्यापर्यंत पुस्तकांची आमच्याकडे उपलब्ध झाली नाही। मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आता आणखी 8-10 दिवसानंतर प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहे। हा आमच्यासमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। पुस्तकं नसतील तर मुलांना अभ्यास कसा होईल, हा मोठा पेच प्रसंग आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। पुणे येथील घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावर बिबट्याने सलग दुसऱ्या दिवशी दूध चौकी स्वारांवर हल्ला केला। बिबट्यांच्या या हल्ल्यात 4 व्यक्ती जखमी झाले आहेत। पुणे जिल्ह्यातील घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावरील धोंडमाळ गावाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर थेट हल्ला केला। या हल्ल्यात निलेश राऊत यांच्या डाव्या पायाला बिबट्याने चावा घेत आणखी दोघांना जखमी केले आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून धोंडमाळ व हॉटेल सह्याद्री येथे 2 पिंजरे लावण्यात आले होते। यानंतर काही तासातच पिंजऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर नरभक्षक बिबट्याने हा हल्ला केला आहे। याआधी धोंडमाळ शिंदेवाडी येथे बिबट्याने 5 दुचाकीस्वारांवर हल्ला करून 7 जणांना जखमी केले होते। नरभक्षक बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। तसेच वाढत चाललेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यवतमाळ येथे नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यात अपयश येत असल्याने शूटर नवाब अलीला परत बोलवण्यात आलं असून या वाघिणीचा शोध आता राळेगाव जंगलात घेण्यात येणार आहे। यवतमाळ येथील नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यात अपयश येत असल्यानं शूटर नवाब अलीला परत बोलवण्यात येणार असल्याचा निर्णय वनविभागाकडून घेण्यात आलाय। यवतमाळ येथील वाघिणीचा शोध घेण्यासाठी शूटर नवाब अली यांना खास पाचारण करण्यात आलं होतं। मात्र स्थानिकांनी आंदोलन केल्यानंतर व मोहरमचा सण असल्यानं नवाब अली घरी परतले होते। आता या वाघिणीचा शोध राळेगावच्या जंगलात घेण्यात येणार आहे। तसेच याच वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मध्य प्रदेशातून हत्तींनाही आणण्यात आलं होतं। मात्र हत्तीच्या हल्ल्यात महिला ठार झाल्यानं त्यांना परत पाठवण्याचा निर्णय वनविभागाकडून घेण्यात आलाय। पुण्याच्या शाहीर अमर शेख चौकात 40 फूट होल्डिंग कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला होता तर 5 जण जखमी झाले होते। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुणे होल्डिंग दुर्घटनेत मृत्युमुखी तसेच जखमींना रेल्वे प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या श्यामराव कासकर, श्यामराव धोत्रे, शिवाजी परदेशी व जावेद खान यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले। तसेच या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोकांना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या लोकांना
50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांचे संपूर्ण वैद्यकीय खर्च रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. अकोला येथे शासकीय दूध डेअरीतला भेसळीचा प्रकार समोर आला आहे. शासकीय दूध योजनेच्या टँकरमध्ये कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कशी भेसळ करतात याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अकोला येथील शासकीय डेअरीतून राज्यातील भंडारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह मुंबई येथे दूध पुरवठा केला जातो. दर 2 दिवसांनी अकोल्यातून 10,000 लिटर क्षमतेचा दुधाचा एक टँकर या ठिकाणी पाठवला जातो. मात्र शासकीय दूध योजनेच्या टँकरमध्ये कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कशी भेसळ करतायत याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये चक्क शासकीय डेअरीचा व्यवस्थापकही भेसळ करताना दिसतोय. या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या दुधात दूध पावडर व पाणी मिसळून ही भेसळ करताना दिसत आहे. यावरूनच या भेसळीच्या साखळीत बडे अधिकारी सहभागी असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उल्हासनगर येथे महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अवघ्या 150 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणाऱ्या एका रहिवाशीला महावितरणाने तब्बल 1.5 लाख रुपयाचं बिल पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उल्हासनगर जवळील वरब गावात चाळीतील 10x15 फुटाच्या घरात राहणाऱ्या भागवत काकडे या रहिवाशाला घरात एक पंखा, TV आणि फ्रीज असे मोजकं सामान असूनही तब्बल 1,59,000 रुपये विजेचं बिल पाठवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील भागवत काकडे हे वाहन चालकाचं काम करतात. मिळणाऱ्या पगारातून घर चालवण्याची तारेवरची कसरत करत असताना या विजेच्या बिलाने काकडे यांना मोठा धक्काच दिला. याबाबत महावितरणकडे मागच्या 3 महिन्यात त्यांनी अनेकदा तक्रार करूनही याची कोणतीही दखल घेतली नसून भागवत काकडेंप्रमाणे परिसरातील अनेकांना अशा प्रकारे वाढीव वीज बिल आल्याचं सांगण्यात येत आहे. एक महिला बिल भरतो, कुठलाही कारभार ना या मंडळाचा व्यवस्थित नाही, रीडिंग घ्यायला व्यवस्थित माणसं येत नाहीत, रीडिंग घेतली तरी बिल कॅल्क्युलेशननुसार पाठवत नाहीत. प्रत्येक महिन्याला मला इतकी तकलीफ आहे ना का, तर विचारूच नका. आणि कुठलाही नाही दखलच घेत नाहीत. 10-10 कंप्लेंट देऊन पाहिल्यात. कल्याणला गेलो, टिटोळ्याला गेलो, महाराष्ट्राला गेलो, सर्व ठिकाणी गेलो, लय तकलीफ आहे. आम माझं ते सोडून पण बाजूचे आहे ना, आता किती लेडीज लोक आहेत ना इथं, त्यांचे जेंट्स लोक बाहेर राहतात नोकरीच्या अभावी, त्यांना इतकी त्रास आहे का लहान मुलाला शाळेत सोडायचं का बिल भरायचं हे सगळं. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. नवरात्र उत्सवाची तयारी पाहायला मिळते. याच उत्सवाच्या निमित्ताने औरंगाबाद येथील जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे नवरंग दांडिया रास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या निमित्ताने 9 महिलांचा सत्कार देखील करणार असल्याची माहिती आयोजक अंबादास दानवे यांच्याकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर आता देशभरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि नवरात्र उत्सवाचे मुख्य आकर्षण असते ते दांडिया रास आणि गरब्याचे भव्य कार्यक्रम. आणि याच उत्सवाच्या निमित्ताने औरंगाबाद येथील जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडिया रासाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन सर्वसामान्य पद्धतीने न करता महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी संभाजीनगरमधील 9 महिलांचा सत्कार करण्यात येणार असून दिव्यांगांना सायकल व रिक्षा चालकांना गणवेश वाटप करून सामाजिक आणि धार्मिक कार्याची सांगड घालून सामाजिक संदेश देण्याचं कार्यही या नवरंगाच्या कार्यक्रमामार्फत करण्यात येणार आहे. नवरंग दांडिया रासाच्या कार्यक्रमात शिवसेना नेत्यांसह अनेक सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक अंबादास दानवे यांच्याकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद प्रतिनिधी इम्रान शेख सह
न्यूज डेस्क आधार न्यूज. महिला असो पुरुष असो यांना स्वतंत्र प्रवेशिका यालाच ठेवलेले आहे. कोणते चार्जेस याला नाही. परंतु या प्रवेशिकाशिवाय या सगळ्यांच्या हस्ते शेवटच्या दिवशी दीपोत्सव नावाचा उपक्रम ठेवला आहे की सगळ्यांच्या हातात दिवा दिला जाणार आहे. आणि या हा दिवा घेऊन सगळ्याच्या आई भवानीची आरती या ठिकाणी केली जाणार आहे. शिवसेनेच्या वतीनं वर्ष 6 महिन्यांचे दिनच्या रूपाने आम्ही प्रदर्शन करणार आहे. फार बाकी फोटो लावण्यापेक्षा जे जे प्रोजेक्ट वर्ष 6 महिने शिवसेनेने इथं लावले जाणार आहे. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे, जनतेला आवाहन करणार आहे की खऱ्या अर्थानं शक्तीदेवतेचं पूजन, भक्ती, संस्कृती, धर्म संरक्षण हे सगळे एकाच वेळेस करण्याचा मी सगळे प्रयत्न आहोत. यावेळेस मैदानाचं साईजसुद्धा जवळपास 20,000 स्क्वेअर फूट जागा सगळी वाढवलेली आम्ही. त्यामुळे जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी याच्यात सहभागी अशा प्रकारचे विनंती माझा आवाहन आपल्या माध्यमातून. कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी मुंबई महापालिकेने रामबाण उपाय शोधलाय. 1 नोव्हेंबर पासून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे. पालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या उपस्थितीनुसारच काढण्यात येणार आहे. यापुढे 1 तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल व कामाचा वेळ वाचेल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय. तसेच काही महिन्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली होती. रुग्णालय, मलनिस्तारण व पाणी या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने त्याची नोंद सॅप या पालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये झाली नव्हती. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने वाद निर्माण झाला होता. सायकलींना प्रोत्साहन मिळावे व नागरिकांना सायकल चालवण्याचे महत्त्व पटावे यासाठी रत्नागिरीत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक आणि 300 हून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे वाढत्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबतीत चिंता व्यक्त केली जाते. या सगळ्यांवर चांगला उपाय म्हणजे सायकल. हीच बाब लक्षात घेऊन रत्नागिरीत IIT ते हातखंब्यापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागरिकांसोबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनीही 20 किलोमीटर सायकल चालवत सहभाग घेतला. यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांना सायकल चालवा व आरोग्यासोबतच पर्यावरणाचे समतोल राखा असा संदेश दिला. मी डॉक्टर निलेश शिंदे आणि आमच्या डॉक्टर पोंक्षे आम्ही दोन्ही बिरस्टी ट्रस्टमार्फत आत्ता सायकल रॅली रत्नागिरीमध्ये आयोजित केली. स्वच्छ सुंदर रत्नागिरी बरोबर आरोग्याने परिपूर्ण रत्नागिरी करावी अशी आमची इच्छा आहे. आणि रत्नागिरीकरांचं आरोग्य सुधारावं, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्याचप्रमाणे प्रदूषण टळावं आणि सर्वांना स्वच्छ हवा मिळावी हा उद्देशाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. आणि मी रत्नागिरीकरांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. त्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब, SP साहेब, बाकी प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्ष साहेब यांनी पण हिरिरीने भाग घेतला आणि चांगल्या उपक्रमाला निश्चितच सगळे लोक पुढे येऊन मदत करतात याचा मला पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये अनुभव आला. त्या सर्व लोकांची मी पुन्हा एकदा आभार मानतो. पुण्यात होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या धोकादायक जाहिराती फलकांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत केवळ 1,310 अधिकृत होल्डिंग्स आहेत, मात्र मुंबईतही हजारो संख्येने अनधिकृत जाहिरात फलक आहेत. मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षात 7,110 अनधिकृत जाहिरात होल्डिंग्सवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वात जास्त 3,236 जाहिरात फलके ही राजकीय पक्षाचे आढळून आले. जाहिरात फलकांचा आकार हा पालिका व रेल्वे प्रशासनातील वादाचा मुद्दा ठरला आहे. तसेच नियमानुसार 30x10 ते जास्तीत जास्त 40x40 इतका आकारमान जाहिरात फलक लावता येतात. दर 2 महिन्यांनी संरचनात्मक परीक्षण करून त्याचा अहवाल पालिकेला देणं आवश्यक असते. मात्र रेल्वे प्रशासनाला ही नियमावली लागू होत नाही. रेल्वे प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात 150x100 एवढी मोठी फलके आढळून येतात. गणेश उत्सवानंतर आता देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यामुळे देवीच्या आगमनासाठी भक्तांची व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश उत्सव संपला की वेद लागतात ते नवरात्र उत्सवाचे. हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळे नवरात्र साजरा करणाऱ्या विविध भक्तांनी याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळाची मंडप उभारणी व दांडिया महोत्सवाच्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
नवरात्रीचे घट बसवण्यासाठी बाजारात पूजेचे साहित्य, फुले, देवीच्या मूर्ती यांच्या खरेदीला वेग आला आहे. तसेच तरुणाईचे आकर्षण असलेल्या दांडिया गरबासाठी पारंपरिक वेशभूषा, विविध प्रकारच्या दांडिया यांच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.